नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी तुमचा होस्ट, तुमचा मित्र विशाल शेणे पुन्हा एकदा स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल मी डोंबिवलीकर मराठी धडकावला होतो. आता तुम्हाला एवढं हे पडलं असेल किंवा एवढा विचार पडला असेल की एवढा सकाळी सकाळी पहाटे पहाटे हा चॅनलवर लाईव्ह येऊन काय करतो. तर आज तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ काही शूट करणार आहे. आपण आता चाललो आहे आपल्या मित्रांबरोबर पिकनिकला, म्हणजे फिरायला चाललो आहे कुठे तर गोव्याला. आणि आपण आपल्या सगळा संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ, तसंच आपल्या 4 दिवसांचे गोवा ट्रीप आपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल मी डोंबिवलीकर मराठी तडका व्लॉगवर. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन जे दिलेले आहे ते प्रेस करून तुम्ही माझं चॅनल मी डोंबिवलीकर मराठी तडका व्लॉगला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपण आपला व्हिडिओ आता चालू केलेला आहे, आपण ट्रॅव्हलिंग चालू केलेलं आहे. आणि आता समोरला आपला मित्र पण आलेला दिसत आहे. निलाबला तुम्ही बघू शकता. नमस्कार साहेब. आला सुप्रभात. चला तीन नंबरला. हां, 3 नंबरला आम्ही 3 नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे. नंतर आपण ट्रेनमधनं व्हिडिओ चालू करूया. चला एक एक आता तुम्हाला स्नॅपशॉट पण दाखवतो. हे भारी एक नंबर ॲप काढले काय. दोन्ही मित्रांबरोबर हाय विनय. निलाब पण आहे. हाय. आता गाडी पण येईल थोड्या वेळाने. आपण आता बघत आहोत गाडी पण थोड्याच वेळात असली आमचा पोहोचेल. आपली गाडी एंट्री झालेली आहे ठाणा स्टेशनला. डिझेल स्टेशनजवळ एंट्री झालेली आहे. बघू शकतो आता आपण गाडीमध्ये शिरल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. आम्हाला पण आपली गाडी सुटलेली आहे आपलं डेस्टिनेशन मडगावच्या दिशेने. आपण आता थोड्या वेळाने कव्हर करूया थोड्या टायमाच्या पक्षाने. सीटची पोझिशन पण मस्त आहे. गाडी आपण बघू शकतो. गाडी हळूहळू स्पीडने चाललेली आहे. आणि समोर आपल्याला शिवप्रताप गरुड जेबचं एक पोस्टर पण दिसतंय बघू शकतो आपण. चला आपण आता डायरेक्ट पनवेलला आपण आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. पनवेलला आपण आता भेटू कंटिन्यू व्हिडिओमध्ये. पनवेलमध्ये आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया. दिवा जंक्शन क्रॉस करतो आहे. दिवा जंक्शनला आपण गाडी हळूहळू क्रॉस करते.
समोर युवा सावंतवाडी गाडी उभी आहे, युवा सावंतवाडी गाडी उभी आहे, युवा सावंतवाडी बरोबर आपण आता ही दिवा जंक्शन आपण क्रॉस करतो आहे. आता हळूहळू आपण आपल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या इथे प्रस्थान करतो आहे, अग्रेसर होतो आहे आपण कोकण रेल्वे मार्गाला. मधनंच इंजिनचं हॉकिंग पण, इंजिनचा शिट्टी पण ऐकू शकतो. चला आपण आता व्यवस्थित परत आता आपण डायरेक्ट पनवेलला भेटूया. अग्रेसर आहोत आणि हातात नाही बघू शकता आपण मस्तपैकी रेल्वेची कॉफी. पण आता रेल्वेत मिळणारी मस्त कॉफी पितो आहे आणि थोड्याच वेळात आपण पनवेलला पोचू. पण आता पनवेलपर्यंत पोचलेलं आहे आणि गाडीबरोबर निलाब आणि पण दोघं मस्त निलाब आणि मस्त झोप काढत आहेत. त्यामुळे एवढा पहाटे उठल्यानंतर दोघांनाही झोप लागलेली आहे. आता बाहेरचं दृश्य बघू. गाडी आपली हळूहळू आपली पनवेल स्थानकात एंटर करते. गाडी आपली पोचते पनवेलमध्ये आहे. आपण पनवेल स्थानकाची एंट्री बघू. तुम्ही बघू शकतो मित्रांनो पनवेल स्थानकामध्ये हे एंट्री केलेली आहे. समोर दोन डिझेल इंजिन आपण बघू शकतो, गुड्स इंजिन समोर आहेत. समोसेवाले सगळे हॉकर्स वगैरे आले आणि आपण हळूहळू 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 पनवेल स्टेशनमध्ये एंट्री करतोय. पनवेल स्थानकात आपल्या गाडीने आत्ताच एंट्री प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकतो पनवेलला आपण साधारणतः 5 ते 7 मिनटं थांबणार आहोत. आपल्या गाडीची अनाउन्समेंट होताना आपण बघू शकतो. चला आता पनवेलवर गाडी आपली सुटली की आपण डायरेक्ट आता पुढचा स्टॉप पेंड किंवा जो स्टॉप येईल त्याला आपण आता परत भेटू शकतो. आपली गाडी
पनवेल स्थानकांना सुटलेली आहे. हळूहळू पनवेल स्थानकाच्या बाहेर निघालेली आहे. पनवेलहून गाडी बाहेर पडली आहे. आपण आता गाडीचा पुढचा हॉल्ट, पुढचं स्थानक डायरेक्ट चिपळूणला भेटणार आहोत. डायरेक्ट आपण आता आपलं पुढचा हॉल्ट जो आहे चिपळूण, तिथे आपण भेटूया. आता आपण बघू शकतो मित्रांनो, आपली गाडी रोहा स्टेशनवर काही टेक्निकल हॉल्टसाठी थांबली होती. आता आपण रोहा स्टेशनवरून निघालेलो आहे. रोहा आपण बाहेर पडलेलो आहे. पुन्हा आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया आणि आता आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला जाऊया. चला प्रवास आता कंटिन्यू करू आणि चिपळूणपर्यंत साधारणतः अजून 2-3 तासांनी चिपळूणमध्ये आपण पोहोचू, तेव्हा आपण हा प्रवास आता कंटिन्यू करूया. मित्रांनो, वीर स्टेशनला क्रॉसिंगसाठी उभे आहेत आणि आता इकडनं म्हणजे गोव्याच्या दिशेने एक गाडीला क्रॉस होताना दिसते. बंगलोर एक्सप्रेस इथे क्रॉस होतो दिसते. आपण बघू शकतो इथे आता वीर स्टेशनच्या पुढे सिंगल लाईन असल्यामुळे थोडंसं क्रॉसिंगला गाडी थांबवायला लागते. आणि बघू शकतो क्रॉसिंगसाठी आता वीर स्टेशनपर्यंत आपण आहोत. वीर स्टेशनला सिंगल लाईन आहे वीर स्टेशनच्या पुढे, त्यामुळे आपण थांबलेली आहे गाडी. गाडी पण आता सुटलेली आहे क्रॉसिंगला, गाडी थांबली असतो ना. तर आपण आता आपल्या जागेवर जाऊया, आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. नदी क्रॉस करून घाट रस्ता चालू झालेला आहे. पूर्ण घाटातून गाडी निसर्ग सौंदर्य निसर्गाच्या सानिध्यातून गाडी चाललेली आहे. हळूहळू गाडी सिंगल लाईनवर
समजा ते स्टेशन गेलेलं आहे. खाडी खाडीचं दृश्य छान पैकी आपण बघू शकतो. इकडे सुंदर अशी खाडी दिसते, नारळाची झाडं, नारळी पोहळीची झाडं, आणि गाडीचा वेग पण आपल्याला फार सुंदर असा पकडता येतोय. आपण शेतातलं घर बघू शकतो. सुंदर वातावरण, शेतातलं घर सुंदर आपण इथे बघू शकतो. आता गावच्या साईडची घर बघू शकतो आपण. आता जस्ट चिपळूण स्टेशनला, आत्ताच आपण चिपळूण स्टेशनला पोचलेलो आहे. गाडी तसं बघायला गेलं तर साधारणतः 15 ते 20 मिनटं आपली गाडी लेट आहे. चिपळूण स्टेशनला एक मस्त सुंदर निरीक्षण यान पण आपण ग्रीन कलरचं बघितलं. चिपळूण स्थानकात आपण आत्ता पोचलेलो आहे गाडीने. तिकडे
64 विंडो होती पण इथं 50 ही कौन चिपळूणवरनं निघालो आहे. आता आपण डायरेक्ट रत्नागिरीला भेटू आणि त्याच्या आधी रत्नागिरीच्या आधी उक्षी आणि बोके या सांगाच्या दरम्यान जो 6.5 किलोमीटरचा करबुडे हा बोगदा आहे, करबुडे बोगद्यात तो आहे, तुम्हाला सिनरी मी दाखवणार आहे. चला आपण आता इकडे करबुडे टनेलला भेटूया. सिनरी उक्षी स्थानकाला आलेलो आहे आणि आता आपण माकडं पण बघू शकतो. इथे खूप छान परिसर. उक्षी स्थानकाला आता गाडी आपली थांबलेली आहे. साधारण एक क्रॉसिंगसाठी थांबेल गाडी. इथे आपण ट्रॅकवर माकडं पण बघू शकतो मस्त. आणि परिसर जो सुंदर आहे. आपण माकडांचं हे बघू शकतो. इथे वरती एक डोंगर कपारी वरती पण एक झाड आहे. त्या झाडावर पण आपला एक वानरराज माकड वानरराज एक बसलेला आहे. खूप सुंदर दृश्य आहेत. आता आपण उक्षी स्थानक सोडल्यानंतर
आपण कर्बुडे टनेलचा इथनं दरवाजामधनं पण इथे दरवाज्यात बसलेले आहोत आणि इकडनं आपण दरवाज्यातनं आपण उक्षी स्थानकातनं आपण त्याचा व्ह्यू घेऊ पूर्ण. छानपैकी आपण दृश्य इथे दिसत आहेत उक्षीमध्ये माकडं भरपूर आहेत इथे आपण बघू शकतो. आपण बघू शकता मित्रांनो आता आपण उक्षी स्थानकात उतरलेले आहोत. इथे पण माणसं बघू शकतात आपली गाडी जी आहे जनशताब्दी एक्सप्रेस ती इथे थांबलेली आहे साधारणतः क्रॉसिंगच्या हॉल्टसाठी थांबलेली. आपण गाडी आपली बघू शकतो. आपण D6 आपला जो डबा आहे त्या ह्याच्यामध्ये आपण बघतो. तुम्ही स्टेशनवर माकडं पण बघू शकता. त्याच्यानंतर आपला डबा बघू शकतो. इथनं पुढेच साधारणतः कर्बुडे टनेल स्टेशन सोडल्यानंतर चालू होतो. पुढे काय सीन आहे उक्षी स्थानकाचा बोर्ड आणि त्याच्यावर एक छोटस माकडाचं पिल्लू बसलेलं आहे. मित्रांनो आपण आता बघू शकतो उक्षी स्थानकातनं आपली ट्रेन आपली गाडी जनशताब्दी एक्सप्रेस सुटलेली आहे. आता मी तुम्हाला उक्षी स्थानकानंतर जो सर्वात महत्त्वाचा बोगदा जो कोकण रेल्वे स्थानकावरचा कोकण रेल्वे मार्गावरचा आहे तो मी तुम्हाला दाखवीन. तो तिथपर्यंत आपण बघू शकतो एक वानरराज आपल्या गाडीच्या बाजूने चाललेला आहे. तोपर्यंत तुम्ही उक्षी स्थानकाची सीनरी एन्जॉय करा. आणि आपण जो आता कर्बुडे टनेल जो आहे तो उक्षी स्थानकाच्या पुढेच येतो तो आपण बघू. त्याच्यासाठी स्पेशली आपण इथे तुम्ही बघू शकता आपण दरवाजात बसलेलो आहोत. मी आता तुम्हाला टनेलचं पूर्ण दाखवतो. उक्षी स्थानक घेतलेले सिनेरी आपण बघू शकता पूर्ण. मस्त धबधबा आता एक पास झाला. आपण आता बघू शकतो आपण कर्बुडे टनेल जो साधारण 6.5 किलोमीटर लांबी आहे त्या टनेलची. त्या टनेलमध्ये आपण आत्ताच प्रवेश केलेला आहे. एंट्री केलेली आहे. आपण बघू शकतो कसा दिसतो. स्पेशल जो टनेल आहे इथे सिग्नलिंगची यंत्रणा आणि वातानुकूलन किंवा हवा पास होण्याची यंत्रणा पण एक वेगळ्या प्रकारे केली आहे या टनेलमध्ये. गाडी चालताना
छोटे बोगदे छोटे पॅनल जे होते ते क्रॉस केल्यानंतर किंवा पार केल्यानंतर आपण मोठा बोगदा आहे साधारण 7.5 किलोमीटर आहे त्याच्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे प्रवेश केलेला आहे आणि आपण टनेलमधून पास होते साधारण आपण आता टनेलमध्ये 1 ते 16 मिनिट झालेलं आहे म्हणजे बोगद्यामध्ये आपल्याला किती वेळ लागतो किती वेळ आपण या बोगद्यामध्ये आहोत आपल्याला कॅल्क्युलेट करून साधारणतः आपण बघू शकतो हा खूप मोठा बोगदा आहे त्याच्यामुळे ह्या बोगद्यामध्ये व्हेंटिलेशनचं पण आणि हवेचं आवागमनचं पण चांगल्या प्रकारे हे दिलेली आहे संरचना वगैरे दिलेली आहे पाऊस खूप मस्त पडतो आहे आपण आता एक कर्पोरेट टनलच्या आधी दोन ह्याच्यामध्ये धबधबे पण मस्त बघितले इकडची आतमधली जी रचना आहे काही हवेच्या ह्याच्यासाठी वगैरे ते पण आपण बघू शकतो इकडे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी किंवा हवेचा आवागमन होण्यासाठी इथे वेगवेगळ्या संरचना दिलेल्या आहेत बसण्यासाठी वगैरे होऊ शकतो साधारण आपल्याला 2 मिनिटं 20 सेकंद झाले ते आपण आता बोगद्यामध्ये जाऊ कर्पुडेचा बोगदा जो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा 7.5 किलोमीटरचा वेगवेगळ्या अँगलनी त्या बोगद्याचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो कशी आपण दरवाज्यात बसलो दरवाज्यात बसून हा बोगदा हे बरोबर नाही वाटत
पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण आता बघू शकतो मित्रांनो, पण हळूहळू 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 6.5 किलोमीटरचा कर्वे पार केल्यानंतर आपण रत्नागिरी स्थानकात आपल्या गाडीने प्रवेश केलेला आहे. रत्नागिरी स्थानकात एंट्री घेतलेली आहे. रत्नागिरी आपूस आंब्याचं माहेरघर, इकडे आपण इलेक्ट्रिक शेड पण बघू शकतो रिपेरिंगच्या ट्रेनची. आपण आता रत्नागिरी याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. रत्नागिरी स्थानक हो बघू शकतो. बारीक बारीक पाऊस पण पडतो आहे इकडे. छान असं वाटतं आहे आपल्याला. रत्नागिरी स्थानकात आपली गाडी हळूहळू प्रवेश करते. आपलं आपल्याला हेच बघायचं आहे की कोणत्या प्लॅटफॉर्मला आपली गाडी जाऊन थांबते. बघू शकतो इथे रत्नागिरी स्थानक एंट्री केलेली आहे. आणि इथे इथल्या प्लॅटफॉर्मला मालगाडी लागलेली आहे. उलट्या साईडला आपण आता बघू शकतो मित्रांनो, आपली गाडी रत्नागिरी स्थानकातून सुटलेली आहे. पाणी बोल भाई पाणी. गाडी रत्नागिरी स्थानकाच्या बाहेर पडते. आता इकडून डायरेक्ट गाडी कुडाळ स्थानकावर थांबेल. कुडाळला तिथे पाऊस पण बारीक पाऊस पडतोय. गाडीत पाणी पडतंय. आपण रत्नागिरी स्थानक सोडतोय. रत्नागिरी बाय बाय. आपण बघू शकतो मित्रांनो, आपण इथे कणकवली स्टेशनला आत्ताच गाडीने आपल्या एंट्री केलेली आहे. कणकवली स्टेशनमध्ये आपण
आत्ता जस्ट आपण पोचलेले आहोत, आता आपण ते सुटताना बघूया. आपण आता बघू शकतो मित्रांनो, आपली गाडी जनशताब्दी एक्सप्रेस कणकवली स्थानकातनं निघालेली आहे मडगावच्या दिशेने. आणि आता इकडे थोडा थोडा पाऊस पण पडलेला आहे, मस्त ओलं चिंब हे दिसतं. आपण बघू शकतो कणकवली स्थानकात गाडी आपली निघालेली आहे. कणकवलीमधनं आत्ताच आपली गाडी हो निघालेली आहे. हॅलो घेतलं घेतलं हॅलो आता आपण पुढच्या स्टेशनमध्ये कुडाळला भेटूया. कणकवलीतल्या नदीचा आता आपण बघू शकतो व्हिडिओ. काय छान सुंदर नदी आहे जी नदी गेली आणि सुंदर आपल्या इकडे झाडी पण आहे. आता आपण बघू शकतो आपण कुडाळ स्टेशनला पोहोचलेलो आहे. ट्रेन चालू नका, कुडाळ स्टेशन आता आपण पोहोचलेलो आहे. दरवाजा सर्व एकदम कुडाळ स्थानक आलेलो आहे. कुडाळला आता पुढचं स्थानक येईल आता सावंतवाडी, ते पण आपण आता व्हिडिओच्या मार्फत बघूया. सावंतवाडी रोड स्थानकात पोचलेलो आहे. आता गाडी जवळजवळ महाराष्ट्रातल्या शेवटच्या स्टेशनला म्हणजे जो ऑफिशियल स्टॉप आहे आपल्या गाडी जी आहे आपली गाडी आपण जनशताब्दी एक्सप्रेसमधनं ज्या प्रवास करतो आहे त्या गाडीचा महाराष्ट्रातला ऑफिशियल स्टॉप. तसं तर महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन कोकण रेल्वेवरचं मडुरा आहे, पण जो ऑफिशियल स्टॉप आहे सावंतवाडी रोड. आपण सावंतवाडी रोडला आत्ताच जस्ट पोचलेलो आहोत. सावंतवाडी रोडचं स्टेशन पण आपण बघू शकता. छान प्रकारे स्टेशन आहे इथे. नारळाची झाडं वगैरे पण मस्त प्रकारे आवडले. आपण आता पुन्हा गाडी सुटताना व्हिडिओ बघूया. आपण बघू शकतो आपण सावंतवाडी स्थानकावर निघालेलो आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला मी आता जी बॉर्डर आहे महाराष्ट्र गोव्याची बॉर्डर जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. इकडनं आपण निघतो आहे. आता सावंतवाडी रोड स्टेशन निघाल्यावर नंतर आपण बघूया पुढे. हळूहळू सावंतवाडी रोड स्टेशन गाडी सोडतंय. आपण इथे बघू शकतो आई आपल्या आईचा आजोर जे आहे सातोसा गाव ते आपण क्रॉस करतोय. सातोश्यातनं आपण आता चाललेलो आहोत.
इथे बघू शकतो आपण. तांबडीच्या पद्धतीने पण जाताना व्हिडिओ बघूया. गाडी पूर्ण स्पीडमध्ये चाललेली आहे. संतोषाच्या जवळ आता पोचलेले आहेत. कारण आपण बघू शकतो जवळपासच आपण आता आपण महाराष्ट्राच्या एकदम बॉर्डरवर पोचलेलो आहोत. तिकडे आपल्याला सातोसा गाव आणि तेरेकुलची खाडी पण दिसेल. तेव्हा सातोसा गावचा रस्ता सातोशाचा बोर्ड आता आपल्याला दिसला सातोशा गावात जाताना. आता आपण आईच्या आजोळीच्या घराकडनं सातोशाच्या घराकडनं जो जांभळीच्या पातळीत रस्ता येतो किंवा तेरेकुलच्या खाडीपर्यंत जो रस्ता येतो तो आपण आता बघू. आपण जवळच पोचलेले आहोत. सिनरी पण बघू शकता किती छान मस्त आहे. आमच्या सातोसा गावाची सिनरी बघू शकता. हा बघा सातोशाचा रोड जो आपल्या घराजवळ जातो आणि बघा ही सगळी जांभळीची पात आहे. जांभळीच्या पातीतनं हे सातोसा गाव जे आहे ना सातोसा गाव आणि आपण आता बघू शकतो की तेरेकुलची खाडी पास होते. तेव्हा तेरेकुलची खाडी आपल्याला तेरेकुलची खाडी पास होते आणि हा गोवा हायवे आली. आता आपण गोवा हायवेत डायरेक्ट आलेलो आहे. पेडणा स्थानकाकडे गोवा बॉर्डरला आता एंट्री केलेली आहे. पेडणा स्टेशन पेडणे स्टेशनच्या आधीच्या बोगद्यातनं पार होतोय. आता थोड्याच वेळात गाडी पेडणा स्टेशनला पोहोचेल. आपण मित्रांनो बघू शकतो
आत्ताच आपण पेडणे स्टेशनचा बोगदा क्रॉस केला, पण पेडणा स्थानकात आलेलो आहे. पेरनेम गोव्यातलं जे स्टेशन, तिथे आपण आलेलो आहे. आपण पेडणा स्टेशनला आलेलो आहे. छान स्टेशन आहे इथे पेडणे, गोव्यातलं पहिलं स्टेशन. थिवीम स्टेशनला पोहोचलेलो आहे. हे आपलं डेस्टिनेशन जिथे आपण गोव्याला स्टे करणार आहोत, त्या बीचच्या जवळ किंवा त्या ह्याच्याजवळ आपण आता पोहोचलो आहे. बघू शकता आता थिवीम स्टेशनला पोहोचलेलो आहे. तर आपण आता हा व्हिडिओ आता इथे कंटिन्यू करू आणि स्टेशनला उतरल्यानंतर हा ट्रॅव्हल व्लॉग मी एंड करतो. मित्र आपण आता थिवीम स्टेशनला तुम्ही बघितलं आपण पोहोचलेलो आहे. आता हा ट्रॅव्हल व्लॉग मी एंड करतो. तुम्हाला हा माझा ट्रॅव्हल व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज बनवण्यासाठी मला प्रोत्साहित करा. चला बाय.